एक काहीतरी वातावरण वेगळं निर्माण करण्याचा काही लोकांचा प्रयत्न दिसतो, षडयंत्र दिसतंय, पण त्याला यश येईल असं मला वाटत नाही. कोणामध्येही शीतयुद्ध नाही, कोणामध्ये कोल्ड वॉर नाही, कोणामध्ये अजून काय काही सुद्धा नाही. अजितदादांनी शरद पवार साहेबांची भेट घेतलेली आहे, ती का घेतलेली आहे त्यांना विचारावं लागेल, पण का घेऊ नये ह्या मताचा नाही आहे. शेवटी कौटुंबिक संबंध हे वेगळे असतात आणि राजकारण हे वेगळं असतं, आणि राजकीय जर भेट असेल तर दोघे एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतली बरोबर ना, लवकर घेतील का ते मला माहित नाही. जर राजकीय काही घडामोडच असेल तर दोघे एकत्र पत्रकार परिषद घेतली. आजची पत्रकार परिषद ही 20 तारखेला महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत जे पहिल्यांदा पुरस्कार जाहीर होत आहेत त्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या संदर्भातली आहे. यावर्षीपासून पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागानं उद्योगरत्न पुरस्कार, उद्योग मित्र पुरस्कार, मराठी उद्योजक पुरस्कार आणि महाराष्ट्रातील महिला उत्कृष्ट उद्योजिका पुरस्कार असे 4 पुरस्कार शासनामार्फत द्यायचे ठरवलेले आहेत. आणि त्यातला पहिला जो पुरस्कार आहे उद्योगरत्न पुरस्कार, हे जसं मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतनजी टाटा यांना द्यायचा सरकारनं निर्णय घेतला आहे आणि तो पुरस्कार त्यांनी स्वीकारल्याचं पत्र देखील शासनाला त्यांनी पाठवलेलं आहे. उद्योगमित्र पुरस्कार जो आहे तो युवा पिढीतील उद्योजकाला द्यावा, त्याची FDI मध्ये इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे, त्याची सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची पद्धत ही अनेकांपेक्षा उजवी असली पाहिजे, अशा पद्धतीचा क्रायटेरिया लावून उद्योग मित्र हा पुरस्कार सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला जे आहेत त्यांना देण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे. मराठी उद्योजक म्हणून नाशिकचे विलास शिंदे जे आहे सह्याद्रीचे त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे आणि महिला उद्योजक म्हणून गौरी किर्लोस्कर यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारांमधली वैशिष्ट्य अशी आहे की शासनामार्फत दिला जाणारा हा पहिला पुरस्कार आहे, हा महाराष्ट्राच्या स्तरावर अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. त्याच्यामध्ये उद्योगरत्न पुरस्कार देत असताना महाराष्ट्राच्या उद्योग जगतामध्ये ज्यांनी महाराष्ट्राचं नाव जागतिक स्तरावर उंचवलेलं आहे अशा व्यक्तीला देण्याचं धोरण महाराष्ट्र शासनानं स्वीकारलं आणि त्याच्यातनं रतनजी टाटा यांचं नाव पुढे आलं. आदर पुनावाला हे तरुण आहे, कोविडमध्ये ज्या पद्धतीनं सिरम इन्स्टिट्यूटनं काम केलं त्याच्यामुळं हा पुरस्कार आम्ही त्यांना द्यायचा ठरवलेला आहे. मुख्यमंत्र्यांचा आवश्यक जिथं कंट्रोल पाहिजे तिकडे कंट्रोल आहे, त्याची चिंता कोणालाही करण्याची आवश्यकता नाही, परंतु कंट्रोल ठेवण्यापेक्षा मुख्यमंत्री महोदय असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि अजितदादा असतील, ते अतिशय समन्वयानं काम करत आहेत, अतिशय समन्वयानं महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी ते एकत्र काम करत आहेत. त्याच्यामुळं कोणाच्याही तुमच्या सकट कोणाच्याही मनामध्ये शंका ऐकण्याची आवश्यकता नाही. आता ज्यावेळी इर्शालगडची घटना घडली त्यावेळी देखील अजितदादा कंट्रोल रूममध्ये होते आणि एकनाथ शिंदेसाहेब फील्डवर होते. मला असं वाटतं की एक काहीतरी वातावरण वेगळं निर्माण करण्याचा काही लोकांचा प्रयत्न दिसतो, षडयंत्र दिसतंय, पण त्याला यश येईल असं मला वाटत नाही. कोणामध्येही शीतयुद्ध नाही, कोणामध्येही कोल्ड वॉर नाही, कोणामध्ये अजून काय काही सुद्धा नाही, हां कसलंही नाही, काही पण नाही, सगळं एकदम व्यवस्थित चाललेलं आहे. आता उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा साहेबांचा कुठे आणि अजितदादा आणि शरद पवारांची भेट कुठे, याच्यामध्ये अजितदादांनी शरद पवार साहेबांची भेट घेतलेली आहे, ती का घेतलेली आहे त्यांना विचारावं लागेल, पण का घेऊ नये ह्या मताचा नाही आहे. शेवटी कौटुंबिक संबंध हे वेगळे असतात आणि राजकारण हे वेगळं असतं, हे दोन्ही मला असं वाटतं की पवारांनी सांगितलेलं आहे, म्हणजे शरद पवार साहेबांनी देखील सांगितलं आणि अजितदादांनी देखील सांगितलं. म्हणून मध्ये ज्यावेळी प्रतिभा काकी आजारी होत्या त्यावेळी अजितदादांनी जाऊन भेट घेतली ना, मला असं वाटतं की ह्या कौटुंबिक संबंधाचा विषय आहे आणि राजकीय जर भेट असेल तर दोघे एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतली बरोबर ना, लवकर घेतील का ते मला माहित नाही. जर राजकीय काही घडामोडच असेल तर दोघे एकत्र पत्रकार परिषद घेतील, पण कौटुंबिक भेट असेल तर राजकारणाचं रूप देखील कोण लावू नये. संकेत देतात तुमच्याकडे काय अशी माहिती अजूनही सूत्रांना भेटलो नाही, आताच आलोय.
आत्ता झालेला असतो सूत्रांना भेटले नाही. आणि राजकीय जर भेट असेल तर दोघे एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतील, बरोबर ना? लवकर घेतील का? ते मला माहित नाही. जर राजकीय काही घडामोडच असेल तर दोघे एकत्र पत्रकार परिषद घेतील.